निर्माता दोन गोष्टी मला बारीक होतो. एक तर बुकिंग कमी असलं का नाटकाचं, दुसरं म्हणजे बाळामुळे प्रेक्षकांच्या आणि बाळाच्या मागे पळणं. प्रेक्षक येत कारण बाळ थांबत कारण. मी शब्बीर कुमारचं गाणं ऐकत होतो परबतो के, नुसतं हा स्वर करत होता चेहरा बघा तिचा. आजी मैं टकरा, आजी कशी आहे, आजी कशी आहे. कोणी दाखवलं तुला, कोणी शिकवलं तुला सांग. तिला कळायला लागले चालायला लागले, ती थांबणार नाही यांच्याकडे. माझ्याकडे यांच्या बरोबर जेव्हा कोण चढणार खा असं काय झाकलेलं ते आहे ना. मग सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी मला नाही आवडत. मी तिला ताज ताज खायला घालणार. 26 जुलैचा बर्थडे आणि 25 जुलैची रात्र, ती रात्र मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझ्याकडे पैसेच नाही ना, याचा बर्थडे कसा सेलिब्रेट करणार. मग मी हा झोपला होता, याच्या पायावर हात ठेवला आणि ढसा ढसा रडत होतो. झाला ऍक्सिडेंट पेशंटचा, ते गाडी चालत होते आणि पडले, मधून गाडी आली ट्रक. अरे बाप रे, पण मग तुम्ही त्या ट्रक वाल्याला फाइट नाही केलं? नाही, तो पळाला पटकन. पण मग त्याला पकडणार कसं आता आपण तो पळाला तर? पोलिसला इन्फॉर्म करेन मी. अरे पण त्या पेशंटचं आता करायचं काय? त्या पटकन या काय टाइमपास करताय, तो असा पडलाय. त्या शेजारच्या वसंत काकांना काय करतोस? कोणत्या? त्या वसंत सावंत आहेत ना, ते काका ते झोपलेले असतात, त्या तू काय करतोस? टकल्यात न मारतो आणि कडी लावतो. मुलांच्या बाजूला बसवलं तरी तो खोड्या काढतो मुलांच्या. मुलींच्या बाजूला बसवलं तरी तो मुलींचे बुक वगैरे म्हणजे इरेजर वगैरे. मम्मी आणि डॅडी आलो काय घेऊ तर मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर बोलले की बाळाचं डोकं जे आहे ते खाली आलं आहे, तर तुम्ही एक काम करा, आत्ता ॲडमिट व्हा. विशान मला बोलत होते की हो ॲडमिट, आपला बेबी येऊन जाईल 2 तास. मी बोलली अरे घरी फिश बनते त्याचा. एकदा असं झालं होतं की मी दळणाचा डबा ठेवायला दोघी जणी गेलो होतो आणि हातात डबा असल्यामुळे मला तिचा हात पकडता आला नव्हता. आणि दळण ठेवून झालं, मी मागे वळून पाहते तर ही मागे माझ्या नाही आणि मी खूप घाबरले. तरी तिकडची लोक मला म्हणत होती की घरी जाऊन एकदा चेक करून या की तुमची मुलगी असेल. घरी गेल्यानंतर ही खेळत होती आणि मला म्हणते की मम्मा तू कुठे हरवली होतीस. की तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस? जो दिल बनेगा वही बनेगा. ओ उसका जो दिल मानेगा वहीच वो बनेगा असं त्याने मला सांगितलंय. हो आणि मग ते कसे खाल्लेस तू? कुठे आहेत ते आता लागत नाही आहेत मला. इकडे आहेत का? इकडे आहेत. कुठे आहेत? इथे इथे इकडे वेफर्स आहेत तुझे काय रे. आणि मला सांग तुझी फेवरेट हिरोईन कोण आहे? मी याच्यावर तुला एक चॉकलेट देणार आहे. मी तुला फेवरेट हिरोईन म्हणलं तरी माझ्याकडे बोट दाखवलंय. हाउ स्वीट. तुला कोण आता आई का बाबा? म्हणजे आज तर किलर. मी तुमच्याकडे राहायला येणार आहे. आणि घरात ही एकटी असल्यामुळे हिने आतून अशी कडी लावली डोरला, अशी टाच उंच वरती करून कडी लावली. हाताला येत नव्हती ऑलरेडी ती. मग ती विंडो जवळ गेली, आजूबाजूच्या लोकांना आवाज यायला लागली की मला बाहेर घ्या बाहेर घ्या. पण आमच्या आजूबाजूचे मित्र परिवार आहेत, त्यांनी मग ती आमची ग्रिल वगैरे तोडून. वाव, काय हातलं? मी मदत करू काढायला. बघू वाव, क्राऊन क्राऊन घालूया आपण प्रिन्सेसला. किती छान दिसतीस तू. मी एक सेल्फी काढू का तुझ्या बरोबर नंतर? हा नंतर काढूया. ओके नंतर काढूया, आत्ता नको नंतर काढूया. हाश बरं. मला आता सांग की तुझा फेवरेट कलर कुठला आहे? माझा फेवरेट कलर ऑरेंज. पण तू घातलायस ऑरेंज आत्ता? हा. आणि तुझा बर्थडे कधी असतो? फेब्रुवारी. किती फेब्रुवारी? माझ्याकडे बघून सांग. जानेवारी फेब्रुवारी. मग त्याच्यानंतर काय येतं? मार्च. मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. वाह
मस्त म्हटलं ग. आणि नर्सरी राईम पण म्हणता येतं, गाणं पण म्हणता येतं. नाहीये नर्सरी, नाही नर्सरी राईम्स नाही म्हणता येत तुला. आणि पिक्चर मधलं गाणं म्हणता येतं. नाही मग ती राधा 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 कुठं गेली बघा, ते गाणं येतं तुला. मग तुला मोठं बनवून काय बनायचं? मोठे बनून राधा बन. तुला मोठं होऊन राधा बनायचंय. अनुश्रीला मोठं होऊन राधा बनायचंय. वाव. आणि मग राधा बनल्यावर काय करणार? कसं बनायचं राधा? माझ्याकडे राधाचा राधाचा ड्रेस आहे छोटावाला. मग मी सबर ऐकून शिवून घेते मोठा करून. मग कानातले घ्यायचे असं स्लीवलेट घ्यायचं घ्यायची. अशी कशी अशी अशी घ्यायची. हे बघ असं करायचं. आणि हे बघ असं लावायचं पिन झाली राधा. वाव. आणि कुंकू लावायला लागतं का? लिपस्टिक आणि मेकअप कसा करायचा? मला माहितच नाही राधाचा मेकअप कसा करतात. स्किन कलर आहे ना त्या पाऊच असत ना असं पकडायचं. आणि लिपस्टिक लावायची. अजून पावडर लावायचं. आणि आयलायनर लावायचं. कानातले घ्यायचे. आणि मग काय करायचं राधा बनल्यावर? तर मी शॉपिंग झाली आणि बघते शौर्यन होता. मला असं वाटलं पुढे ट्रेन होती ना तिथे बघायला गेला. मी सगळीकडे शोधलं, रडली अक्षरशः भरपूर. मला एवढा त्रास झाला की शौर्य कुठे हरवला, माझा शौर्य कुठे हरवला. त्याच्यानंतर आजूबाजूवाल्यांना विचारलं, माझा बाळ एक छोटा मुलगा आहे इकडनं होता माझ्या बाजूला, आता कुठे गेला. सगळे माणसं पण तिकडनं धावत आले की अरे कुठे गेला. आपल्याला लोन मिळू नये म्हणून प्रयत्न करणारा हाच तो माणूस. अरे मी असं बोललं मला पटवून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. अरे मी नाही बोलणार तिच्याशी. नाही नाही मला मान्य आहे तिची चूक झालेली आहे त्यामुळे तुला खूप त्रास होतोय, पण ती लहान आहे रे, लाडवलेली आहे. नाही नाही इतकं सगळं झाल्यावर मी तिच्याशी बोलणं शक्यच नाही. मी नाही बोलणार. इतकं सगळं म्हणजे नेमकं काय झालंय तुमच्या? काढाय हे घ्या म्हणजे जरा बरं वाटेल. जरासा घ्या ना, लगेच बरं वाटेल तुम्हाला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला काय वाटलं हे असं करून तू माझं मन जिंकू शकशील? मी बदलणार आणि तुम्हाला जिंकणार मनवा. अगं मनवाचं राजवीरचे लग्न होऊन नाही चालणार. का? कारण माझं प्रेम आहे मनवावर. समजा या दरम्यान तिला कोणी दुसरा मुलगा आवडला तर? मग त्या मुलाचं दुर्दैव. कधी बिछापा पडू शकतोय पोलिसांचा इथं, त्यामुळे आताच तयारीला लागा. शेतकऱ्यांच्या बाबतीत, पतपेढीच्या बाबतीत जे काही कागदपत्र असतील आताच्या आता घेऊन या. उघडा. पॉवर ऑफ अटॉर्नीचे खोटे कागदपत्र कुठे आहेत? ते कुठे दिसत नाहीत. हो तिथं हर्षवर्धन सबमितचा लॅपटॉप होता, तो कुठे? वैदेही काय कसं झालंय? बोल ना. हे काय हे बघ, तू माझ्यावर चिडलायस ना? तू नको बोलूस माझ्याशी, पण निदान आपल्या बाळाशी तरी बोल. हे बघ तू बोलवतोय तुला इथे.